नमस्कार, अदरीज मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया सर्वांना आवडणारा आंब्याचा रस आणि त्यासोबत पुरी। सर्वात पहिले आंब्याचा रस तयार करूया, त्याकरता आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। मग दोन्ही हातांनी आंब्यांना माचून घेऊया। आंबे पूर्णपणे माचून झाले आहे, आता त्याचा रस काढूया। अशा प्रकारे दोन्ही आंब्यांचा रस काढून घेऊया। दोन्ही आंब्यांचा रस काढून झालेला आहे, आता त्यामध्ये एक वाटी दूध व साखर घालूया आणि हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेऊया। अशा प्रकारे फाईन आंब्याचा रस तयार झाला आहे, आता त्याला एका भांड्यात काढून घेऊया। मिक्सरच्या ऐवजी तुम्ही हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण पुरीचं पीठ मळूया, त्याकरता एका भांड्यात कणिक, छोटी वाटी रवा, मीठ हे सर्व घालूया व व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे। पुरीचं घट्टसर पीठ आपलं मळून झालेलं आहे, आता याला झाकून 15 मिनिटं ठेवून घेऊया। कणिक छान मुरली आहे, आता पुऱ्या लाटूया। या प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे। तेल आपलं गरम झालं आहे, आता त्यामध्ये पुरी घालूया आणि छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घेऊया। वाव, एकदम छान फुगली आहे पुरी। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। आंब्याचा रस तयार आहे, अशा प्रकारे आमरस पुरीचा आस्वाद घ्या। आणि या आधी तुम्ही आमरस पुरी ट्राय केली आहे का ते मला कमेंटद्वारे कळवा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अदरीज मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।